ह्या दोन मोठ्या सभात राहायचंच, ते राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या, पण याशिवाय अनेक स्पॉट काही असे निवडले जातात की त्याला काही ऐतिहासिक संदर्भ आहे. तर उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगेल की देगलूर पासूनच नरसी नावाचं गाव आहे, तो चौफुला आहे एका प्रकारे, आणि त्या चौफुल्याच्या तिथे स्वर्गीय राजीवजी गांधी ज्या वेळेला त्यांची पेरंबदूरला हत्या झाली, त्या हत्येच्या एक दिवस आधी आदल्या दिवशी राजीवजी त्या नरसी गावामध्ये आले होते आणि तिथं गावकऱ्यांसमवेत त्यांनी चर्चा केली होती. आणि त्यांचं पेरंबदूरला होण्याच्या आधीचं शेवटचं भाषण अधिकृतपणे हे या नरसी गावामध्ये झालेलं आहे. आम्ही हे प्रांताध्यक्षांसमोर देखील मांडलं, चव्हाण साहेबांनी दिल्लीच्या नेत्यांसमोर मांडलं, आणि त्यामुळं या अत्यंत इमोशनल अशा घटनेचा एक ज्याला आपण म्हणतो की स्मरण व्हावं या दृष्टीनं आणि तिथं वंदन केलं जावं कार्यकर्त्यांच्या वतीनं, म्हणून नरसीमध्ये देखील राहुलजी त्या दिवशी येणार आहेत, गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि गाव पातळीवरची अशी एक छोटीशी सभा त्या ठिकाणी होणार आहे.